महापालिका आणि नगरपरिषदांच्या जागांचा व्यवहार करताना ई लिलाव किंवा ई निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा असा आदेश शासनाने जारी केला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महापालिकेच्या गाळे लिलावाचा प्रश्न अखेर मोकळा झाला आहे. लोकलेखा समितीनं महाराष्ट्र विधानसभेच्या 8व्या अहवालात शिफारशी केल्या आहेत. त्यामध्ये या संदर्भातील कार्यवाहीचा समावेश असून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीच्या जमिनी भाडेतत्वावर देताना, कायमस्वरूपी देताना तसंच संबंधित जमिनींचा विकास करताना करावयाची कार्यपद्धती निश्चित केली आहे. ज्या प्रकरणामध्ये शासनाच्या मान्यतेची आवश्यकता आहे त्या प्रकरणी शासनाची मान्यता घ्यावी असंही या संदर्भातील आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मालमत्ता भाडेतत्वावर किंवा कायमस्वरूपी देताना ई निविदा अथवा ई लिलाव प्रक्रिया करावी. अधिनियमातील तरतुदीनुसार भाडेपट्ट्यानं जमिनी देताना, कायमस्वरूपी देताना त्यासाठी घेण्यात येणारी रक्कम ही बाजार मूल्यापेक्षा कमी असता कामा नये. ज्यासाठी जमीन आरक्षित आहे त्यानुसारच तिथं काम होईल याची दक्षता घ्यावी. जागा देण्यासंबंधीचा करार करताना महापालिका नगरपरिषदांचं हित पूर्णपणे जोपासलं जाईल याची दक्षता घ्यावी. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसंदर्भात स्थावर मालमत्ता हस्तांतरण करण्यापूर्वी करारनाम्याच्या प्रारूपाला आयुक्त तथा संचालक नगरपरिषद संचालनालय यांच्याकडून मान्यता घेणं आवश्यक आहे. या संदर्भातील अटी आणि शर्तींचा भंग झाल्यास संबंधित जागा तात्काळ प्रशासनाकडून ताब्यात घेतली जाणार आहे. शासनानं निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून करार केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका आयुक्त आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यावर टाकण्यात आली आहे.